मंत्रिपरिषद झाल्यावर भाई त्याच्यानंतर मंत्र्यांचा परिचय सभागृह चालू होऊ शकत नाही। मंत्रिपरिचयाशिवाय सभागृहच नाही चालू होऊ शकत नवीन मंत्री आल्यानंतर। ठीक अध्यक्ष मंत्र्यांचा परिचय घ्या। महोदय मी आपणा मंत्र्यांचा परिचय घ्या। सन्माननीय उपमुख्यमंत्री खालील मंत्र्यांचा परिचय करून देतो आहे। अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री। श्री छगन चंद्रकांत भुजबळ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री। श्री दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील सहकार मंत्री। श्री हसन मियालाल मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री। श्री धनंजय पंडितराव मुंडे कृषी मंत्री। श्री धर्मराव बाबा भगवंतराव अत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री। श्री संजय बाबूराव बनसोडे क्रीडा व युवक कल्याण तथा बंदरे मंत्री। श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री। श्री अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे। सभापती महोदया या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो याच्यामध्ये आहे। आपण त्यांचा पक्ष नसतो यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदत्व ऑटोमॅटिक जात आणि त्यामुळे नाही पक्ष पक्ष सदस्य नाही मी का म्हणतो माझ्याकडे सगळे आणि पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको कोर्ट नको कोर्ट सोपं आहे तुम्हाला कोर्ट सोपं आहे ते नको एक एक काय नाही माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही। त्याचे काही नियम आहेत आपल्या पुस्तिकेने त्याचे जयंतराव पाटलांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं ऐकू द्या पण शांत गोंधळ करायचा नाही तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा शांत करा। जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही। हा कुठल्याही नियमात बसत नाही हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही। त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेत आहेत असा आक्षेप विना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। हे पा मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली। मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे मला सांगायचं आहे पहिलं गोष्ट ऐकून घ्या। दुसरं गोंगाट करताय तुम्हाला हुरलो करायची आहे अजून काय करायचं आहे परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून